भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कराड विधानसभा मतदारसंघामध्ये आज परिवर्तन यात्रेची सुरुवात झालेली आहे. सकाळी पवारवाडी तालुका कोरेगावपासून या यात्रेच्या निमित्तानं गेल्या 2.5 ते 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि महायुतीच्या माध्यमातून प्रत्येक गावात जी काही विकास कामाला निधी दिला होता त्या निधीच्या माध्यमातून जी कामं मंजूर झाली त्या कामाचं भूमिपूजन, जी काही कामं पुरी झालीत त्या कामाचं उद्घाटन, अशा प्रकारे परिवर्तनाचं वारं घेऊन या ठिकाणी कराड उत्तरमध्ये आम्ही सकाळपासून फिरतो आहे. कारण परिवर्तन या मतदारसंघात झाल्याशिवाय शेतीचं प्रश्न असू द्यात, शेतकऱ्यांचा प्रश्न असू द्यात, युवकांचा प्रश्न असू द्यात किंवा रोजगाराचा प्रश्न असू द्यात, ते कमी होणार नाहीत. गेल्या 15 वर्षामध्ये ज्या काय अपेक्षा इथल्या आमदारांच्याकडून या मतदारसंघातील नागरिकांच्या होत्या त्यामध्ये आमदार पूर्ण करण्यात अपयशी झालेले आहेत आणि आता 100% महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन आमदार लोक बदल करतील, परिवर्तन करतील आणि म्हणूनच परिवर्तन करा, बदल करा ही हाक घेऊन आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी या ठिकाणी गावोगाव निघालेलो. किती दिवस असणार यात्रा? जवळजवळ 13 दिवस ही यात्रा या मतदारसंघामध्ये सुरू राहणार आहे. आज या ठिकाणी सकाळपासून आम्ही परिवर्तन यात्रेची सुरुवात खऱ्या अर्थानं पवारवाडीतून केलेली आहे. आत्ता आम्ही दुपारी साप या नगरीमध्ये आलेलो आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावरती परिवर्तन यात्रेमध्ये सर्व नागरिक कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत आणि खऱ्या अर्थानं कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडवण्याचं कार्य या भारतीय जनता पार्टीच्या परिवर्तन यात्रेच्या निमित्तानं होतं आहे.